कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। परीट समाजाच्या वतीने अंबळनेर शहरात भव्य संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। त्यात शहरातील परीट समाज बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात शहीदांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली। संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार साहेबराव पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, तर उपनगर अध्यक्षा विजू लांबोळे, नगरसेवक निशांत अग्रवाल, प्राध्यापक रामकृष्ण पाटील, विवेक पाटील, बांधकाम सभापती सुरेश पाटील, माजी नगरसेवक शांताराम ठाकूर, शेखा मिस्त्री, विनोद जाधव, परीट समाजाचे अध्यक्ष अमृत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लोकमान्य हायस्कूलचे मुख्याध्यापक जे डी निकुंभ हे म्हणाले की माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी त्रिकोणी बागीचाला संत गाडगेबाबा नाव देऊन समाजाच्या विकासासाठी खूप सहकार्य केले आहे, तर संत गाडगेबाबा जयंतीच्या औचित्य साधून पाच पावली चौकाला संत गाडगेबाबा चौक व संत गाडगेबाबा स्मारकाचे अनावरण अशी अनेक विविध कामे माजी आमदार साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या सहकार्याने झाल्यामुळे परीट समाजाच्या वतीने आपले ऋणी राहू इच्छितो असे सांगितले। परीट समाजाच्या वतीने माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांचा सत्कार स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ तसेच गुलाब पुष्प देऊन करण्यात आला। तर अध्यक्षीय भाषणामध्ये माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील असे म्हणाले, संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचे अग्रदूत राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक व स्मारकाचे अनावरण करताना मला आनंद होत आहे। ज्यांनी आपले संपूर्ण जीवन गोरगरिबांसाठी कष्टकरी समाजासाठी जगले, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता समाज प्रबोधनाचा वसा कायम ठेवला। माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू करून या स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागात स्वच्छता राखल्याबद्दल पुरस्काराने गौरविले, तर त्यामध्ये माझ्या गावाला स्वच्छता अभियान यामध्ये नंबर आल्याने माझ्या गावाने अनेक पुरस्कार मिळवले। हे सगळे पुरस्कार संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेमुळे शक्य झाले, म्हणून संत गाडगेबाबा यांची प्रेरणा घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ शहर सुंदर शहर बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली व पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रम उल्लेखनीय झाला। समाजाने शिक्षण घेऊन समाजाचा विकास करावा असे यावेळी सांगण्यात आले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी जाधव, किशोर नेरकर, दीपक वाल्हे, मधुकर निंबाळकर, किशोर महाले, गंगाराम वाल्हे, रवी जाधव, गोरख चित्ते, अनिल मांडोळे, अमृत जाधव, रवींद्र जाधव, गंगाराम वाल्हे, गणेश नेरकर आदी मान्यवरांचा समावेश होता। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जे डी निकुंभ यांच्या हस्ते करण्यात आले, तर आभार प्रदर्शन दीपक वाल्हे यांनी केले। स्वच्छता मंत्री कैलासवासी आर आर रावा पाटील यांनी आपल्या या गाणीच्या साम्राज्याचा भस्मासुराचा नाश करण्यासाठी ज्या जामवणेर शहरामध्ये आम्ही करतोय नगरपालिकेच्या मार्फत की जे काही भारत स्वच्छ अभियान असेल, महाराष्ट्र स्वच्छ अभियान असेल, पण तो कालावधी 2000 श्री संत गाडगे बाबांच्या नावाने आर आर आबांनी श्री संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान काढलं। बाबांच्या नावाने ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अभियान काढलं गेलं त्यावेळेला महाराष्ट्रातील जवळजवळ 43,500 गावांनी त्याच्या दिलेली भाग घेतला। त्याच धर्तीवर मी माझ्या लहानसं गाव राजवड 341 कुटुंब त्या गावाचा मी सरपंच असताना मला ते अभियान राबवण्याची संधी मिळाली आणि बघा योगायोग निष्काम निष्कर्म काम केलं तर परमेश्वर त्याला साथ देतो। पहिल्याच वर्षी पावळा तालुक्यात श्री संत गाडगे बाबांच्या अभियानाच्या नावाने पावळा तालुक्यात माझं गाव पहिलं आलं, 118 गाव होतं तालुक्यामध्ये। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 1501 गाव आहेत, त्याच्यात पहिला क्रमांक घेतला म्हणजे पावडा तालुक्यातलं पहिलं
बक्षीस 25,000 रुपये, जिल्ह्यातलं बक्षीस गावाला राज्याचे आपले पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे राजवाडला येऊन खूप प्रचार केला त्यांनी बाबांचा की राजवाडला येऊन 5 लाख रुपयाचं बक्षीस महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिलं. तिथेही रस थांबलाने आमचा एक चांगलं काम करण्याची उभारी. त्यामुळे नाशिक विभाग जळगाव धुळे नंदुरबार नगर नाशिक या 5 जिल्ह्यांमधून आपलाच एक विभाग आहे नाशिक विभाग. या नाशिक विभाग प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अंमलनेर.